याच्यानंतर प्रकार सहावा पाहू, ए एका कामाचा 1/3 भाग 5 दिवसात पूर्ण करतो, बी त्याच कामाचा 2/5 भाग 10 दिवसात पूर्ण करतो, दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रकार आहे। आता पहा तुम्हाला सांगतो छेदामधली संख्या पूर्ण असते, तीन पैकी एक भाग म्हणजे 5 दिवस, एक भाग म्हणजे 5 दिवस, तीन भाग म्हणजे 15 दिवस। आता हे कसं काढायचं पहा, हे अपूर्णांकात जरी काम दिलं असेल त्याचं पूर्णांकात रूपांतर करायचं, या अपूर्णांकाचा व्यस्त करायचा, म्हणजे 3/1 × 5, 3 × 5 = 15 दिवसात ए ते काम पूर्ण करतो, आणि तिकडे 2/5 दिलेला आहे बी साठी, 2/5 आहे त्याचा व्यस्त करा, म्हणजे 5/2 × किती करू आपण सांगा 10, 2 × 2 = 5 = 10, म्हणजे 5 × 5 = 25 दिवसात बी ते काम पूर्ण करतो। मग आता पूर्णांकात आपण रूपांतर केलेलं आहे, लक्षात घ्या पूर्णांकात रूपांतर केलेलं आहे, म्हणजे पहा ए किती दिवसात, तर ए 15 दिवसात, आणि बी किती दिवसात, तर बी 25 दिवसात। आता 15 आणि 25 लसावी म्हटलं तर तो 75 होतो, आणि हे 75 म्हणजे झालं एकूण काम। आपल्याला एकूण 75 खुर्च्या बनवायच्या आहे, एकूण 75 पेन बनवायचे आहे, मग ए एका दिवसात 15 पेन बनवतो पहा, मग इथे काय कन्सिडर करू, 75/15 तर 15 × 5 = 75, 75/25, 25 × 3 = 75। मग आता पहा एका दिवशी 15, तर एला 5 दिवस, बीला 3 दिवस, 5 × 3 किती सांगा 8 दिवस। मग इथे जर 75/ आपण 8 केले तर 8 × 1 = 8, 8 × 9 = 72, 3/8 दिवसात दोघे मिळून काम पूर्ण करेल, दिवसात दोघे काम पूर्ण करेल।